जगभरातील साधारण सर्वच लोकशाही देश आज एका महत्वपूर्ण आव्हानाला तोंड देत आहेत. हे आव्हान आहे सुशासनाचं. सुशासन अथवा सुराज्य म्हणजे केवळ खुर्चीवर बसून सरकार चालवणं नव्हे, तर राज्य कारभारामध्ये निर्णय प्रक्रिया, अंमलबजावणी आणि जी काही पावलं उचलली जातात त्याची परिणामकारकता सुशासनामध्ये समाविष्ट आहे. पण निवडणुका जिंकण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या राजकारण्यांना हे सगळे विषय माहीत असतीलच असं नाही. त्यांना या विषयांची माहिती नसेल आणि त्यांनी माहिती करून घेतली नाही तर लोकशाहीला केवळ नोकरशाही बनण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. इथे विषय उपस्थित होतो तो निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या क्षमता विकासाचा. इसवी सन 1982 पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सातत्यानं याच महत्वपूर्ण मिशनमध्ये गुंतलेली आहे. भारतीय जीवनदृष्टीचे आधुनिक भाष्यकार आणि वैचारिक राजकीय नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्हिजनवर आधारित ही संस्था विकसनशील लोकशाही देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी एकमात्र संस्था आहे. देशातील एक आदर्श संसदपटू म्हणून नावाजल्या गेलेल्या रामभाऊ म्हाळगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या संस्थेची स्थापना झाली. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी या संस्थेच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. लोकशाही एक स्वीकार्य ठरलेली आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही हेही लोकांना कळलेलं आहे. पण लोकशाहीमुळे माझ्या रोजच्या जगण्यामध्ये काही फरक पडतो? प्रश्न असा आहे की लोकशाहीची स्वीकार्यता वाढते आहे, लोकशाहीची परिणामकारकता आपल्याला वाढवायला हवी. निवडून जो येतो माणूस त्याची लोकप्रियता सिद्ध झालेली असते, तो सर्वाधिक लोकप्रिय असतो उपलब्ध सगळ्या पर्यायांमध्ये. की जे निवडून येतात त्यांना शासन करण्यासाठी सिद्ध करणं, क्षमतावान बनवणं हे प्रबोधिनीचं काम. प्रबोधिनीच्या मिशनचा पहिला भाग म्हणजे प्रशिक्षण. प्रबोधिनी प्रामुख्यानं राजकीय कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी काम करत असली तरी प्रबोधिनीचा प्रशिक्षण अजेंडा केवळ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. विद्यापीठात निवडून जाणारे सिनेट सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्याही क्षमता विकासासाठी प्रबोधिनी सक्रियपणे कार्य करीत आहे. जैसे मंदिर में हम जाते हैं और अपने चप्पल है वो बाहर रखते हैं, वैसे ग्राम पंचायत के अंदर जाने के बाद पक्षभेद बाहर रखना चाहिए. गांव की भलाई के लिए जनता ने हमें निर्वाचित किया है, जनता का भलाई करना यह हमारा काम होना चाहिए, ये मैंने ट्रेनिंग के बाद सीखा. याच दृष्टीनं प्रबोधिनीकडून तरुणांसाठी विशेष असा नेतृत्व साधना हा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला गेला. हा कलेक्टिव मेंटरिंगचा एक असाधारण प्रयोग आहे. इथं दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे प्रामुख्यानं प्रेरणेचं संवर्धन, कार्याचं व्यापक आकलन आणि कौशल्य विकास ही तीन उद्दिष्ट साध्य केली जातात. श्रीनगर में जब हम ट्रेनिंग दे रहे थे, युवाओं का एक पूरा समूह था और उस युवा समूह में जम्मू कश्मीर की एक युवा नेत्री जो वैसे राजनीतिक परिवार से थी, परंतु इस प्रशिक्षण के बाद उसका राजनीति का नजरिया, मूल्यों का नजरिया, राष्ट्र का नजरिया और नेतृत्व का नजरिया, सबकी सब दृष्टियाँ बदल गई. 2017 मध्ये प्रबोधिनी ने भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेची स्थापना करून नवं पाऊल टाकलं. जे तरुण राजकारण, शासन व्यवस्था, सार्वजनिक जीवन आणि नेतृत्व क्षेत्रांमध्ये आपलं करिअर करू इच्छितात त्यांना लोकशाही व्यवस्थेच्या अनुरूप आपली नेतृत्व शैली कशी विकसित करावी याविषयीचं प्रशिक्षण ही संस्था देते. दरवर्षी भारतातून 30 युवक त्यासाठी निवडले जातात. आज ते या संस्थेद्वारा चालवण्यात येणारा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन लीडरशिप, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स हा 9 महिन्यांचा निवासी प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण होऊन राजकारण तसंच समाजकारणातील कोणत्या ना कोणत्या तरी कामांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. प्रशिक्षणासंदर्भात प्रबोधिनीने प्राप्त केलेली विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा यामुळे आता केंद्र सरकार
आणि अनेक राज्यातील सरकारी प्रशिक्षण संस्थांनीही प्रबोधिनीशी सामंजस्य करार करून अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. दरवर्षी प्रबोधिनी साधारणपणे 25 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते आणि त्यामध्ये सुमारे 2000 प्रतिनिधी सहभागी होतात. माळगी प्रबोधिनी उत्तनला आहे, मी स्वतः एकदा जाऊन बघून आलेलो आहे आणि माझी फार वर्षापासून इच्छा आहे की अशी प्रबोधिनी राजकीय पक्षाने प्रत्येकाने कार्यकर्ता तयार करायला प्रबोधन करण्यासाठी काढलीच पाहिजे. प्रबोधिनीच्या विविध प्रशिक्षण तसंच संशोधनात्मक कार्यक्रमांना आता विद्यापीठांचीही मान्यता मिळत आहे. प्रशिक्षणाच्या सोबतच प्रबोधिनीचा दुसरा पैलू म्हणजे समकालीन अशा महत्वपूर्ण विषयांवर व्यापक जनजागृती करणं. यामध्ये चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, विद्यार्थी तरुणांसाठी वादविवाद आणि निबंधलेखन स्पर्धांचं आयोजन तसंच नियमित स्वरूपात होणाऱ्या अभ्यास मंडळासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. प्रबोधिनीच्या कार्याचा तिसरा महत्वाचा घटक म्हणजे संशोधन. सामाजिक कार्यकर्ते, नवोदित पत्रकार आणि समाजातील अन्य तरुण विचारवंतांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देत प्रबोधिनी अनेक संशोधन प्रकल्प हाती घेते. यातील काही अभ्यास गटाद्वारे प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन म्हणजे ऑन दी स्पॉट अध्ययनाच्या स्वरूपात असतात, तर काही संशोधन प्रकल्प निवडलेल्या अध्ययनकर्त्याला पाठ्यवृत्ती देऊन पूर्ण केले जातात. प्रबोधिनीद्वारा संपन्न संशोधन प्रकल्पांची एकूण संख्या 300 अधिक आहे. यामध्ये जवळपास 750 संशोधनकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे. यातील काही संशोधकांनी समाजामध्ये आज आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. नव्यानं स्थापन झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या संचालनामध्ये सेवेच्या प्रामाणिक ऊर्जेसोबत प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोनाचा विकास घडवण्यासाठी प्रबोधिनी संस्था बांधणी सहयोग योजना कार्यान्वित करत आली आहे. 1982 पासून सुरू झालेली प्रबोधिनीची विकास यात्रा प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीवर आधारित असून प्रबोधिनीच्या संस्थात्मक विकासाचे अनेक पैलू आहेत. रामभाऊ माळगी प्रबोधिनी अद्वितीय संस्थान है. शुरू में तो कल्पना थी कि हमारे जितने कार्यकर्ता है, हमारे साथ संबंधित संस्थाएं हैं, उनके लोगों को यहाँ पर प्रशिक्षण दिया जाए, लेकिन धीरे धीरे करके वह सब प्रकार की संस्थाओं के लिए भी एक असाधारण एक केंद्र बन गया है. कम से कम साउथ एशिया में कोई दूसरा ऐसा संस्थान नहीं है. याच वाटचालीतील महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे 6 जानेवारी 2003 या दिवशीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवाणी यांनी प्रबोधिनीच्या ज्ञान नैपुण्य केंद्र किंवा नॉलेज एक्सलन्स सेंटरचं उद्घाटन केलं. शायद ये पहला प्रयास है अपने ढंग का और इसलिए मैं इसका स्वागत करता हूं. जो कुछ देखा मैंने मुझे आश्चर्य है, सुखद आश्चर्य है. प्रशिक्षण का रूप क्या हो, उसका विवरण क्या हो, ये प्रबोधिनी तय करेगी. प्रबोधिनीच्या विविध संस्थात्मक आयामांमध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये पसरलेल्या प्रबोधिनीच्या परिसरास विशेष महत्व आहे. कलात्मक दृष्ट्या साकार करण्यात आलेल्या सोयी सुविधांनी युक्त अशा या केंद्राला ज्ञान नैपुण्य केंद्र म्हणून संबोधलं जाणं स्वाभाविक आहे. एक संपन्न ग्रंथालय, योग आणि व्यायामशाळा, जलतरण तलाव, हेलीपॅड तसंच परिसरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यापासून जैविक खाद्य निर्मिती करणारं संयंत्र, जलसंवर्धन तलाव अशा विविध वैशिष्ट्यांनी हा परिसर सुसज्जित बनला आहे. सुरुची पूर्ण वास्तुरचना आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे अनेक कॉर्पोरेट संस्था आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी ज्ञान नैपुण्य केंद्रातील या सुविधांचा उपयोग करून घेतात. जो कोणी इथं येतो तो ज्ञानाचा प्रकाश आणि प्रयत्नांची प्रेरणा घेऊन परततो. जिस ट्रेनिंग के लिए आप लोग आए हैं,
इसी प्रकार की ट्रेनिंग विषय अलग हो सकते हैं, लेकिन वो ट्रेनिंग प्राप्त करने का मुझे भी सुअवसर यही प्रबोधिनी में मिला। जहाँ आज आप बैठे हैं वहीं मैं भी बैठा करता था। यहाँ के वर्क कल्चर, अनुशासन, कर्तव्य परायणता और निष्ठा से सभी को बहुत कुछ सीखने को मिलता है। यहाँ आकर सबको प्रेरणा मिलती है। राष्ट्रपति के रूप में पहली बार यहाँ आकर मुझे अत्यंत प्रसन्नता होती है। प्रबोधिनीचा विदेश विभाग अर्थात RMP इंटरनॅशनल द्वारे विदेशी विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी नेतृत्व प्रशिक्षण अर्थात मेंटरिंग आणि प्रतिनिधी मंडळाची देवाणघेवाण नियमित करण्यात येते। तसंच संयुक्त राष्ट्र अर्थात युनायटेड नेशन्समध्ये विविध कार्यक्रम, चर्चा आणि परिसंवाद यांचं आयोजन असे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम योजण्यात आले आहेत। भारत सरकारच्या नीती आयोगाच्या सहयोगाने प्रबोधिनीमध्ये आता अटल इन्क्युबेशन सेंटर कार्यरत झालं आहे। कोलॅबोरेशन बिटवीन नीती आयोग एंड RMP हॅज बीन अ व्हेरी सक्सेसफुल वन एंड आय लुक फॉरवर्ड टू फर्दर सच कोलॅबोरेशन इन ब्रिंगिंग टुगेदर सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स अँड इन इन्शोरिंग दॅट दीज ऑर्गनायझेशन्स प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन द गव्हर्नमेंट पॉलिसी फॉर्म्युलेशन अँड इट्स इम्प्लिमेंटेशन थ्रू आउट द कंट्री। RMP विथ इट्स वास्ट नेटवर्क एंड इट्स लॉन्ग एक्सपीरियन्स ऑन द सिव्हिल सोसायटी फ्रंट विल बी अ व्हेरी यूजफुल पार्टनर फॉर नीती आयोग। प्रबोधिनीचं कार्य भारतीय लोकशाहीला बळकटी देणारं एक महान मिशन आहे। नेतृत्वाची सुप्त इच्छाशक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते। नेतृत्वाचा विकास धनशक्तीवर, घराणेशाहीच्या पार्श्वभूमीवर किंवा आपल्या धर्म किंवा जातीच्या ओळखीवर अवलंबून नसतो। नेतृत्वासाठी सर्वप्रथम आवश्यकता असते ती सेन्स ऑफ पर्पसची, एक सघन उद्देशपूर्णता, प्रेरणा जागृती, अध्ययन आणि कौशल्यांचा संस्कार, या साऱ्या गोष्टी त्यानंतर येतात। लोकशाही, लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण आणि सुशासन या विषयांबरोबरच प्रबोधिनीने गेल्या अनेक वर्षात पाणी, मानवाधिकार आणि संस्था बांधणीसारख्या अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे आणि आपल्या कार्याला अधिक व्यापक केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मालावी आहे, नेदरलँड आहे, अमेरिका, इस्रायल अशा अनेक देशातल्या व्यक्ती आणि संस्थांबरोबर प्रबोधिनी काम सुरू केलेलं आहे। अशा विविध उपक्रमांमुळे प्रबोधिनीत एक बहुआयामी संस्था जीवन विकसित झालेलं आपल्या सर्वांना दिसतं। प्रबोधिनी भविष्यातील नेते बनवणारी फॅक्टरी नाही, ही एक संस्कार शाळा आहे। व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन का आणि कसं जगावं याविषयीचे संक्षिप्त पाठ याच संस्थात्मक प्रयत्नांद्वारे शिकवले जातात। सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षित असणे हे अतिशय आवश्यक आहे, कारण हाच कार्यकर्ता उद्याच्या सशक्त राष्ट्राचा आधारस्तंभ असतो, त्याचे नेतृत्व करणारा असतो। आपण पाहतो की समाजातील विविध क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रातील शिक्षणाचा, अनुभवाचा निश्चित फायदा होत असतो आणि म्हणूनच त्या क्षेत्रात ती व्यक्ती अधिकाराने काम करू शकते। सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रशिक्षण हा यशस्वीतेसाठी फार मोठा आधार असतो। समाजातील अशाच अनेक कार्यकर्त्यांना धोरणात्मक, कार्यात्मक आणि रचनात्मक प्रशिक्षण देण्याचे काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं सुमारे 40 वर्षापासून होते। या कार्याला आजवर अनेकांचे हातभार लागले आणि भविष्यातही लागत राहतील। सर्वांच्या सहकार्याने, सक्रिय सहभागाने आजवर अनेक कार्यकर्ते घडले आहेत। लोकशाहीला, मानवसेवेला सहाय्यभूत ठरणाऱ्या या कार्यात आपले सुद्धा सहकार्य भविष्यात अपेक्षित आहे। देशाला अधिक चांगले नेते लाभले तर सुशासन लाभेल आणि सरकार चांगलं काम करतील। सर्वप्रथम देश मजबूत होईल। लोकशाहीचं हे एक ज्ञानपीठ आपल्या सदिच्छांच्या सहाय्यानं पुढे वाटचाल करू इच्छित आहे। पुढे, अजून पुढे, निरंतर पुढे।